विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजलेले भाषण सध्या चांगलंच गाजत असून या भाषणात त्यांनी म्हटले आहे की आम्ही पारदर्शी कारभार केलाय म्हणून आम्ही आरशासमोर उभे राहू शकतो. ईडी म्हणजे घरगडी असं आपण म्हणता का तर तुमच्या घरगड्यांना आता ईडी बोलवते. मुंबई पोलिसांना आम्ही तुमचे घरगडी म्हणावं का? पहिल्यांदा हा संभ्रम काढून टाका. फक्त तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मोदींच्या नावाने मतं मागितली पण सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागला आहात? कपटाने राज्य हे पांडवांनी नाही तर कौरवांनी मिळवलं होतं असा सनसनी टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आणि म्हणून महबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार म्हणून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आयएसआयला दाखवलं सरकार बनू शकतं पण त्यात राहिलो नाही. ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली. लात आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय. आणि खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो. आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभा राहायला. आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवतीये? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का? तुमच्या बोलवलं तुम्ही दरेकरांना केलं ना तुम्ही दरेकरांवर त्या ठिकाणी FIR तुम्ही करताय ना. आणि मग मी तर म्हणतो हे खराय, हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण, पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित, बाप बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार. हे असं ज्यावेळेस असतं ना त्यास असंही असतं. हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय खरं म्हणजे तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका. कोण करतंय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मनातनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. आणि अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी शिखंडीचा देखील उल्लेख झाला. पण मला हे सांगा की मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी अवलाद नाहीये. समोर लढणारे लोक आहोत आम्ही, समोर लढणारे लोक. प्रभू श्रीकृष्णाचे आणि प्रभू रामचंद्राचं नाव सांगणारे आम्ही आहोत. कपटानी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही. पण कपटानी राज्य घेतल्यानंतर अर्जुन घाबरला नाही अध्यक्ष महोदय. आम्ही घाबरत नाही कारण आमच्या करता पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय खरं म्हणजे दादा तुम्ही 72 तास आमच्या सोबत होतात त्यामुळे तुम्ही बरोबर मुख्यमंत्री बसल्याबरोबर चांगली कविता त्या ठिकाणी म्हटली.